तेव्हा या दोघांचा स्पर्श एकमेकांना होतो तेव्हा तेवढ्या काळापुरतं तुमच्या मधल्या खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट आणि स्थिर होऊन जातात. बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचे विचार स्पष्ट होतात, भावना स्थिरावतात आणि तुमच्या भोवती काय चाललंय याचं स्पष्ट आकलन तुम्हाला होऊ लागतं. योग सशक्त होण्यासाठी नाहीये, सुदृढ होणं हा त्याचा फक्त एक परिणाम आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही जीवनाची योग्य ती भौमितिक रचना साधणे, कारण भौतिक विश्व हे भूमितीवरच आधारित आहे. सद्गुरु, तुम्ही जिथे कुठे जाता चर्चेसाठी म्हणा किंवा कुठल्या विषयावर बोलताना म्हणा, तुम्ही विशिष्ट पद्धतीनंच बसता नेहमी, म्हणजे डाव्या पायाची सॅन्डल काढून तो वर घेता आणि उजवा पाय खाली जमिनीवर मोकळा. ही तुमची स्टाईल आहे का की सर्वांनीच या पद्धतीनं बसायला हवं? ज्याला आपण हठयोग असं म्हणतो, म्हणजे शारीरिक आसन, हे आपल्या शरीरात अत्यंत कुशलपूर्वक काही बदल घडवून त्यामध्ये एक प्रकारची परिपूर्णता आणण्याबद्दल आहे, जेणेकरून आपल्या शरीराची रचना ही सृष्टीच्या भौमितिक संरचनेशी सुसंगत होऊ शकेल, म्हणजे त्या नेहमी एकमेकांशी तालात असतील. तुम्ही किती संतुलित आहात, तुमच्यामध्ये किती सुस्पष्टता आहे, तुम्ही किती चांगल्या प्रकारे कार्य करू शकता, हे फक्त ह्या एका गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या भोवतालच्या गोष्टींशी किती सुसंगत आहात. तुमच्या भोवतालचे लोक असो, झाडं किंवा इतर जीवन किंवा भोवतालची मोकळी जागा, या सर्वांशी तुम्ही सुसंगत आहात की नाही, ही एकच गोष्ट तुम्ही या जगात किती सुरळीतपणे आणि कुठल्याही संघर्षाशिवाय कार्य करू शकता हे ठरवते. मी काही नेहमीच असं बसत नाही, फक्त बोलायचं असेल तेव्हाच मी असं बसतो. माझी बसण्याची पद्धत जर तुम्हाला समजावून सांगायची झाली तर त्याला बरेच पैलू आहेत, पण एक साधी गोष्ट म्हणजे की डाव्या पायाची टाच. या डाव्या टाचेवर एक ठिकाण आहे ज्याला वैद्यक शास्त्रात आजकाल अकिलिस असं म्हणतात. अकिलिस बद्दल ऐकले का तुम्ही? तो अकिलिस, तुम्ही तो इंग्रजी चित्रपट पाहिलाय का? नाही पाहिला? ट्रॉय? नाही? किती निरागस मुलगा आहे हा. तर तुमची डावी टाच तुम्ही तुमच्या मुलाधारावर किंवा पेरिनियमला स्पर्श करता तेव्हा या दोघांचा स्पर्श एकमेकांना होतो तेवढ्या काळापुरतं तुमच्या मधल्या खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट आणि स्थिर होऊन जातात. बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचे विचार स्पष्ट होतात, भावना स्थिरावतात आणि तुमच्या भोवती काय चाललंय याचं स्पष्ट आकलन तुम्हाला होऊ लागतं. तुम्ही ऐकलंच असेल की अकिलिस त्याच्या टाचेवर बाण लागल्यामुळे मारला गेला. तुमचा विश्वास बसणार नाही की टाचेवर जखम झाल्यामुळे कोणी मरू शकतो, नाही का? पण अकिलिस त्यामुळेच मेला. भारतात एक व्यक्ती अशीच मरण पावली अकिलिस पेक्षा खूप वर्षांपूर्वी. काल त्याचा जन्मदिवस होता, कृष्ण जन्माष्टमी, तो पण असाच मरण पावला. हे याच गोष्टीकडे इशारा करते की त्यांना अतिशय निष्णातपणे मारण्यात आलं, निर्गुणपणे गळा कापून किंवा डोकं फोडून नाही, तर त्यांना नेमकं टाचेवर मारलं गेलं जेणेकरून त्याचा मृत्यू व्हावा. तर शरीरात अशी ऊर्जा प्रणाली आहे की डाव्या टाचेचा स्पर्श मूलाधाराला झाल्यावर, तुम्ही असे बसल्यावर, तुमच्यात एक प्रकारचा समतोल निर्माण होईल. तुम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही. आता प्रत्येकाचं स्वतःच असं काही मत, कल्पना, विचारसरणी आहेत, आयुष्याचे आपापले अनुभव. आयुष्याचे तुमचे व्यक्तिगत अनुभव आणि तुमच्या मनावर बिंबवलेल्या मानसिक ठशांचा प्रत्येक गोष्टीवर प्रभाव पडत असतो. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते, एखादी नाही आवडत, एकावर तुमचं प्रेम असतं, दुसऱ्यावर नसतं, हे असं घडतं कारण तुम्ही सतत कुठली ना कुठली व्यक्तिगत भूमिका घेत असता. पण जीवन म्हणजे काय हे खरंच जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची अशी कुठलीच भूमिका घ्यायला नको. जीवनाकडे नव्याने बघण्याची तुमची तयारी हवी. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, पूर्णपणे नवीन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, ही गोष्ट समजून घेणं लोकांना फार कठीण जातं. जे लोक माझ्यासोबत 30-35 वर्षांपासून आहेत, माझ्यासोबत अगदी रोज बरंच काम करतात, त्यांच्याबद्दल मी अजून एक सुद्धा मत बनवलेलं नाही. आम्हाला जेव्हा काही काम करायचं असतं तेव्हा फक्त मी त्यांचं कौशल्य आणि ज्ञान याकडे बघतो, पण इतक्या वर्षांपासून माझ्यासोबत असणाऱ्यांबद्दल अजून मी एकही मत बनवलेलं नाही. इतक्या वर्षात काही मतं बनायला हवी होती पण मी तसं करत नाही, कारण आध्यात्मिक जीवनाचं हेच सार आहे की आपण प्रत्येक जीवनाकडे एक शक्यता म्हणून बघायला हवं. एव्हरी लाईफ ॲज अ पॉसिबिलिटी. शक्यता आणि वास्तव यामध्ये नक्कीच एक अंतर आहे.
काही लोकांमध्ये ते अंतर पार करण्याचं साहस आणि वचनबद्धता असेल आणि काही लोकांमध्ये ते नसेल, पण प्रत्येक जीवन ही एक शक्यता आहे. तुम्हाला ती शक्यता खुली ठेवायची असेल तर तुम्ही कोणाही बद्दल कुठलंही मत बाळगता कामा नये. चांगलं वाईट असं कुठलंच मत तुम्ही बनवायला नको. तुम्ही फक्त त्या त्या क्षणी त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, या क्षणी ते कसे आहेत एवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही काल कसे होता याच्याशी मला काही देणं घेणं नाही. उद्या तुम्ही कसे असाल ते आपण बघू. उद्याचा क्षण आपण घडवायला हवा, तो आत्ताच ठरवून टाकायला नको, नाही का? तर ही शरीराची एक विशिष्ट भौमितिक रचना आहे, ती तुम्ही व्यवस्थित हाताळायला हवी. एक गोष्ट मी पाहतो, पाश्चिमात्य संस्कृतीचे लोक आजकाल असा प्रचार करत आहेत की योगा म्हणजे स्ट्रेचिंगचा एक व्यायाम आहे, त्याऐवजी तुम्ही पिलेट्स करू शकता, बॉक्सिंग करू शकता, टेनिस खेळू शकता. तुम्हाला जर फक्त सुदृढ राहायचं असेल तर थोडं रनिंग करा, ट्रेकिंग करा, टेनिस खेळा किंवा तसलंच काहीतरी करा. योग सशक्त होण्यासाठी नाहीये, सुदृढ होणं हा त्याचा फक्त एक परिणाम आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही जीवनाची योग्य ती भौमितिक रचना साधणे, कारण भौतिक विश्व हे भूमितीवरच आधारित आहे. आता इथे ही बिल्डिंग आहे, ती किती दिवस उभे राहील, किती आजच आपल्या डोक्यावर कोसळेल, की बरीच वर्ष टिकून राहील, हे मुळात त्याची भौमितिक रचना किती चांगली आहे यावर अवलंबून आहे. शरीराचं सुद्धा तसंच आहे, सौर मंडळाचं सुद्धा तसंच आहे आणि ब्रह्मांडाचंही तसंच आहे. प्रत्येक गोष्टीला ते लागू पडतं. पृथ्वी ही काही सूर्याभोवती एखाद्या साखळीने बांधून ठेवली आहे म्हणून गोल फिरत नाहीये, तर त्याची भौमितिक रचना अचूक आहे म्हणून, हो ना? त्यात थोडा फेरबदल झाला तर ती नेहमीसाठी विलग होऊन जाईल. आणि हे तुमच्या बाबतीत सुद्धा तितकंच खरं आहे. तुम्ही जर तुमची मूलभूत संरचना सोडली तर विषय संपला. म्हणून लहान वयापासूनच तुम्ही संरचना व्यवस्थित ठेवण्यासाठी योग्य गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. मग तुम्ही जीवनाच्या प्रवासासाठी सक्षम व्हाल. आपल्यासोबत फक्त चांगल्याच गोष्टी घडाव्यात असं ज्यांना वाटतं ते खरंच जीवनाच्या लायकीचे नाही आहेत, कारण कठीण परिस्थितीतून व्यवस्थितपणे आणि आनंदानं कसं जावं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सगळ्या शक्यता सुद्धा नाकारून टाकाल, नाही का? जीवनातल्या सगळ्या अलौकिक शक्यतांना तुम्ही मुकाल, कारण तुम्हाला थोडा सुद्धा त्रास नकोय. केवळ जेव्हा तुम्ही भौतिक संरचनेच्या दृष्टीनं एकरूपतेच्या स्थितीत असता तेव्हाच तुम्ही जीवनात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असाल.